खरं मगाशी जेव्हा सांगत होते खासदार साहेब मला की शाळेचं उद्घाटन आहे, मला वाटतं तुम्ही एक दीड महिन्यापूर्वी मला दाखवलेले फोटो, काम चालू असतात आणि आत्ता 5 ची वेळ ठरली होती. त्यांना विधानभवनातून फोन केला मी की किती वाजता येऊ, नाही थोडं उशीर आहे, किती वाजता येऊ, थोडं उशीर आहे. म्हणजे ठीक आहे, शाळेच्या कार्यक्रमासाठी उशीरा पोहोचू शकतो कारण शाळेत पण उशिरा जाण्याची सवय होती. मग घरी आईकडून थोडा ओरडा बसायचा, शाळेत प्रिन्सिपलकडून बसायचं. पण झालं तसं, कधी मला शाळेचं उद्घाटन असेल किंवा कॉलेजचं काही असं कार्यक्रम असेल तर मला खास करून यायला आवडतं, तर हा विषय माझ्या आवडीचा आहे. शाळा घडवणं म्हणजे समाज घडवणं, हे एवढं आपण ते जोडू शकतो. शाळा नवीन एखादी इमारत आपण निर्माण करत असतो, ती नुसती इमारत नसते, त्या इमारतीतून जे संस्कार दिले जातात, जे शिक्षण दिलं जातं, पूर्ण एक पिढी घडते त्याच्यातून आणि पुढचा समाज कसा असतो त्याची एक दिशा ठरते. मला आठवतं आणि मी हे उदाहरण अनेकदा दिलेलं आहे, प्रत्येक शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी दिलेलं आहे, कारण आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या 1232 शाळा त्याच्यात काम करत असताना शाळेवर फोकस का असावा हे जेव्हा मला विचारलं जातं तेव्हा मी प्रत्येक वेळी हेच उदाहरण देतो की 1997 मध्ये जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान व्हायला निघाले होते, त्यांचा प्रचार सुरू होता, त्यांना विचारलं की तुम्ही जर प्रधानमंत्री झालात, नक्की निवडून जर आला, कारण वातावरण असंच होतं की त्यांचं बहुमताचं सरकार बनणार. साधारणपणे 600 सीट मधून त्यांना 450 सीटा मिळाल्या होत्या. आणि त्यांना विचारलं होतं प्रधानमंत्री बनायच्या आधी की जर तुम्ही प्रधानमंत्री खरोखर झालात तर तुमच्या पहिल्या 3 प्रायोरिटी काय असतील, पहिली 3 कामं काय असतील, 3 गोष्टींवर तुम्ही कुठच्या फोकस करते. आणि त्यांनी सांगितलं होतं, पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण, दुसरी गोष्ट ही पण शिक्षण, आणि तिसरी गोष्ट ही पण शिक्षणच. आणि त्यावेळी जर त्यांचा अभ्यास केला, त्यांनी जसं काही तेव्हा ती इकॉनॉमी पूर्ण एक मार्गावर आणली, त्यांच्या प्राथमिक शाळेवर त्यांनी फोकस केलं, प्राथमिक शाळेवर फोकस केल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढत गेला, ते झाल्यामुळे कॉलेजचा दर्जा वाढला, आणि कॉलेजचा दर्जा वाढल्यामुळे जगभरातून विद्यार्थी हे तिथे जायला लागले. एकदा विद्यार्थी जायला लागले म्हणजे आपल्या देशातून गेले, इतर देशातून गेले, पूर्ण एक त्यांचे अर्थचक्र जे असतं त्याला चालना मिळतेच, कारण जगभरातून जेव्हा विद्यार्थी येतात तुमच्या करन्सीमध्ये तिथे राहायला लागतात, आजूबाजूची एकूणची हॉस्टेलमध्ये राहतात, पैसा त्यांचा वापरला जातो, खर्च तिथे होतो. पण हे सगळं करत असताना मला वाटतं आपल्या देशाला देखील आज आपण पाहतोय गरज आहे की चांगल्या शिक्षणाची आहे. आपल्याकडे राईट टू एज्युकेशन हा कायदा आलेला आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण, मला वाटतं ह्याच्यावर थोडं फोकस करणं तर गरजेचं आहे. अनेकदा मी जेव्हा प्रचारात असतो हेलिकॉप्टर कुठच्या तरी एका शाळेच्या मैदानात उतरतं आणि मग सहज तिकडच्या विद्यार्थ्यांना भेटायला जातो तेव्हा दुर्दशा हीच असते की चार चार वेगळे वेगळे वर्ग हे एका वर्गात बसून एक शिक्षिका त्यांना शिकवत असते. मग कधी कौलं पडलेली असतात, लाईट नसतं, बाथरूम पडलेलं असतं. आणि मला वाटतं आपण ह्याच गोष्टीवर जर फोकस केलं तर अनेक विद्यार्थी आपल्या पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागतील. कारण खूप वेळ असं असतं की मुली कधी कधी 5वी 6वी नंतर ड्रॉपआउट होतात, मुलांना वाटतं अरे शाळेत जाऊन काही नोकरी तर मिळणार नाही, शेतात जाऊन काम केलेलं बरं किंवा शहराकडे जाऊन काहीतरी वेगळं केलेलं बरं. पण आज आपण पाहतोय की हे चित्र आपण मुंबईत बदलून दाखवलं. अनेक वर्ष जी आपण पाहत होतो दुरावस्था जी होती शाळेमध्ये, आपण पाहायचो की गळती लागली, विद्यार्थी जात आहेत. मला आठवतं उद्धव साहेबांनी 2011 मध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केलं, मला वाटतं स्वतःही आपण तेव्हा महापौर होतो. त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लास नंतर आपण ते टॅब आणले, कारण मुंबई महानगरपालिकेत शाळा म्हणजे 8 वेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जाते. मराठी आहेच, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. ह्या भाषेमध्ये आपण जे शिक्षण देतो अनेक वर्ष आपण पाहायचो, कधी 20 हजार काही विद्यार्थी गळले, कधी 100 गळले, कधी 1000 गळले. पण ह्यावेळी आपण पाहिलं की हे जशा गोष्टी आपण बदलत गेलो, चांगल्या शाळा आपण निर्माण करत गेलो, नूतनीकरण करत गेलो, त्यावेळी विद्यार्थी हे पुन्हा एकदा आपल्या शाळेकडे वळू लागले होते. आणि मग आपण सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन असतील, मुलींसाठी हेल्थ चेकअप असतील, मुलांचे डोळे चेकअप करणं असेल, दातांचं चेकअप असेल, कारण पहिलीच चौथी दुधाचे जे दात असतात जे पडत असतात, त्यानंतर दात किडले तर विद्यार्थी किंवा ती मुलं हे चांगलं जेवण जेवत नाहीत, पौष्टिक जेवण जेवत नाहीत. मग काय करतात, चावू नाही शकत, दात दुखतोय तर आईस्क्रीम खाणार, चॉकलेट खाणार, कोल्ड्रिंक खाणार, आणि ते 10वीतले पण विद्यार्थी आपल्याला 5वीतले वाटायला लागतात. तर ही सगळी गोष्ट आपण आणत होतो. आणि सेफ स्कूलसारखा कार्यक्रम हा आपण सुरू केला होता, म्हणजे 50 मीटरचा रेडियस विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत जाण्यासाठी आणि शाळेतून घरी जाण्यासाठी सुरक्षित असायला पाहिजे.
शाळेत गेल्यानंतर मला जसं स्वतःला चष्मा लागला हे एक वर्ष कळलंच नव्हतं. तिसरी चौथी असताना थोडं भुरकट दिसायला लागलं आणि मग एक वर्षानंतर मी आईला सांगितलं, आई मला थोडं बोर्डवरचं नीट दिसत नाहीये, मी समोर जाऊन खालती बसलोय पण मला बेंचवर मागे बसले की दिसत नाही, त्यामुळे डोळ्याचा नंबर चेक केला होता. तसंच टाइपन डायबिटीजचं मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे, त्याचं मॅनेजमेंट आपण शिकत नाही. डेंटल चेकअप असेल, मेंटल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणत होतो. आणि अभिमानाची ही गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आपला हेतू हाच होता की जसं प्रायव्हेट शाळेमध्ये आपण सीबीएसई शिकू शकतो, आयसीएसईचा बोर्ड आहे, आयबीचा बोर्ड आहे, आयजीसीएसईचा बोर्ड आहे, ते सगळे बोर्ड चौधरी साहेब आपण आपले मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणले आणि एक रुपया न घेता आपण हे शिक्षण देतो. थोडी भीती थोडी धाकधूक हीच आहे मला आता की झपाट्याने हे शाळा वाढवत चालले, पण तेवढं ट्रेनिंग आपण आपल्या शिक्षकांना दिलं पाहिजे, कारण आपण शिक्षिकाबद्दल नाही महानगरपालिकेच्याच घेतले आपण, कारण त्यांना पण तेच दर्जेदार ट्रेनिंग आपण देत होतो. आता क्वालिटी किंवा दर्जा त्याचा खालवू नये हे माझी मनापासून इच्छा असून ते जरी असलं तरी जे माझं स्वप्न होतं, मी अजय मेहता साहेब जेव्हा म्युन्सिपल कमिशनर होते त्यांना सांगितलं होतं की माझं स्वप्न एकच आहे की प्रायव्हेट शाळेंसाठी प्रायव्हेट कॉलेजसाठी आपल्याला खूप वेळा सांगतात की साहेब जरा पत्र पाहिजे, तुमचं पत्र पाहिजे, जरा फोन करा, प्रिन्सिपलला फोन करा. तसं मुंबई महानगरपालिकेसाठी मला फोन आले पाहिजे. तुम्हाला सांगतो मी जेव्हा आपण ह्या शाळा आणल्या, हे बोर्ड आणले 2019 पासून मला लोक सांगतात आदित्यजी जरा तुमचं पत्र पाहिजे, अमुक अमुक महानगरपालिकेच्या शाळेत आम्हाला ऍडमिशन पाहिजे. हे चित्र आपण बदललं होतं. तसंच आपल्याकडे ह्या सगळ्या शाळा जेव्हा पहिल्या 12 आणल्या आपण ह्या वेगळ्या चार बोर्डांच्या, 4000 सीटसाठी 10,000 विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं, लॉटरी काढायला लागली होती. म्हणतो ही अभिमानाची गोष्ट, म्हणतो किशोरीता इथे आहे तर त्यांना पण माहिती, त्यांच्याकडे अनेक लोक जायचे पत्र घेण्यासाठी. आणि हे जे विषय आहेत शाळेचे मला वाटतं हे खूप महत्वाचे. आज देशात आपण बघतोय अनेक वाद निर्माण झालेले, धर्माधर्मामध्ये वाद वाढत चालले, जाती जातीमध्ये वाद वाढत चालले, आपण सगळे समाजच विखुरले जातो, आपलं विभागणी होत आहे. आणि मग ही विभागणी मला शाळेमध्ये आमच्या वेळी जेव्हा मी मोठा होत होतो, जेव्हा मोठा म्हणजे वयाने ह्याच्यात, तेव्हा शाळेमध्ये कधीही मला आणि घरात तर ती कधी शिकवण नाहीच. तुम्हाला माहिती शिवसेना म्हटल्यानंतर आपण जातीपातीचा भेदभाव करत नाही, ना तिकीट देताना ना पद देताना. तसंच मला देखील कधी आडनावरनं जात काही कधीच ओळखू यायचं नाही, अजूनही येत नाही, पण हल्ली शाळेमध्ये हे वाढायला लागले. तुम्ही कुठच्या बोर्डातून आहे हे कॉलेजमध्ये वाढायला लागले आणि म्हणून शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आज बघा प्रत्येक पक्ष, आता इतिहास कोण शाळेत शिकायला आवडत नाही, मला खूप आवडायचं, पण आज राजकीय पक्ष जे आहेत ते आपल्याला इतिहास शिकवतात, बदलतात, इतिहासामध्ये लढवत आहेत, पण भविष्यासाठी आपलं कोणी लढत नाहीये, भविष्य घडवणारे ह्यामध्ये. आणि म्हणून माझं तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि एवढंच सांगतो मी की ज्या मिनिटाला पुन्हा एकदा आपली संधी मिळेल ती या वर्षात मिळणार, म्हणजे मिळणारच, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सगळ्या शाळांना, जिल्हा परिषदेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, दर्जेदार आणि चांगले शिक्षण हे देण्याची आपण शपथ घेऊ. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.